एम पी एस सी कंबाईन ग्रुप बी दोन हजार एकवीसला आलेला प्रश्न होता बागेचे प्रवेश शुल्क पस्तीस टक्क्याने कमी केल्यामुळे ही येणाऱ्या प्रवाशांची संख्या चाळीस टक्क्याने वाढली तर प्रवेश शुल्कामुळे उत्पन्नात होणारा बदल हा काय फरक पडेल असं विचारलं होतं ज्यावेळेस अशा टाईपचे गणितं येतात पर्सेंटेज टाईपमध्ये हे उतरतं आणि त्यामध्ये बागेचे शुल्क पस्तीस टक्क्याने कमी केलं आहे पस्तीस टक्के म्हणजे काय तर थर्टी फाईव्ह पर्सेंट पर्सेंट म्हणजे शंभर म्हणजेच शंभर पस्तीस भागीला शंभर पाच सात पस्तीस आणि वीस पंच शंभर म्हणजे वीस रुपये जर पहिले किंमत असतील तर आता त्याच्यामध्ये अंशाची घट झालेली आहे म्हणजे सातची घट झालेली आहे आणि ती किंमत झालेली आहे तेरा रुपये तर पहिले वीस रुपयाचं तिकीट होतं सात रुपयाची घट होऊन ते आता तेरा रुपयाला झालेलं आहे तसंच त्यामुळे काय झालेलं आहे त्यामुळे येणाऱ्या प्रवाशांची संख्या चाळीस टक्क्याने वाढली आहे म्हणजे वीस चे तेरा झाले नवीन किंमत आणि प्रवाशांची संख्या चाळीस टक्क्यांनी वाढली आहे चाळीस टक्के, टक्के म्हटल्यावरती चाळीस भागीला शंभर हा शून्य कटला हा शून्य कटला दोनशे पाच म्हणजे पहिले पाच प्रवासी येत असतील तर आता दोन प्रवाशी जास्त वाढले आहेत म्हणजे पहिले पाच प्रवासी येत असतील तर अंशाची भर पडली आहे म्हणजे दोन प्रवाशी जास्त येत आहेत टोटल सात प्रवासी येत आहेत म्हणजे प्रत्येकी वीस रुपयावरती पाच प्रवासी येत होते म्हणजे या दोघांचा जर गुणाकार केला तर पहिलं उत्पन्न होतं शंभर आता नवीन तिकीट आहे तेरा रुपयाचं आणि सात प्रवास येत आहेत म्हणजे तेरा रुपयावरती सात प्रवाशी आले तर टोटल उत्पन्न झालं एक्क्याण्णव रुपयाचं म्हणजे शंभरावरती पहिले जुनं उत्पन्न होतं शंभर आणि नवीन उत्पन्न आहे एक्क्याण्णव त्यामध्ये नऊ रुपयाची घट झाली आहे म्हणजे जुन्या उत्पन्नावरती नऊ रुपयाची घट झाली आहे आणि जुनं उत्पन्न होतं शंभर त्याला टक्केवारी मध्ये काढायचं आहे गुणीला शंभर शंभराला शंभर कटले म्हणजे मायनस शंभर मायनस नऊ टक्के म्हणजेच काय येईल तर नऊ टक्क्याची घट येईल म्हणजेच नऊ टक्क्याने कमी झाला ऑप्शन क्रमांक तीन याचं उत्तर आहे अशाच प्रकारचे गणित आपण घेत राहू आज पुरतं एवढंच परत भेटूया नेक्स्ट गणिताच्या उदाहरणासहित धन्यवाद